शेतकरी मित्रांनो नमस्कार। कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवरील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तसाच खूप स्पेशल आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्याची आणि त्याचबरोबर NPK ची स्लरी कशा पद्धतीने आपल्याला बनवता येते, जी की आले पिकामध्ये आपल्याला खूप महत्त्वपूर्ण ठरते, जेणेकरून आपला आले पिकातील खर्च जो आहे तो अर्धा कमी होऊ शकतो, त्याचबरोबर तुमचं उत्पादनसुद्धा त्यापटीने वाढू शकतं। आणि आपण जे चिलेटेड स्वरूपाचे मायक्रोन्यूट्रिएंट वापरत असतो तर ते खूप महाग पडत असतात, त्यामुळे आपण या सूक्ष्म अन्नद्रव्याची जी स्लरी आहे त्या माध्यमातून खूप जास्त प्रमाणात, म्हणजे आपण जे 500 ग्रॅम किंवा 1000 ग्रॅम किंवा 5 लिटर अशा पद्धतीचं मायक्रोन्यूट्रिएंट सोडतो, परंतु आपण डायरेक्ट 200 लिटर मायक्रोन्यूट्रिएंट आणि NPK जे चिलेटेड बनवून सोडणार आहोत, तर त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व व्हिडिओवर कोणी नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बरोबरच बाजूचं बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, सूक्ष्म अन्नद्रव्य प्लस NPK ची स्लरी बनवत असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची अगोदर गरज पडते, काय काय साहित्य तुम्हाला पाहिजे, आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। सर्वात प्रथम तुम्हाला 200 लिटरचा बॅरल पाहिजे, त्यानंतर तुम्हाला देशी गाईचे 10 लिटर गोमूत्र पाहिजे, त्यानंतर देशी गाईचे तुम्हाला 20 किलो शेण पाहिजे, ताजं शेण असल्यास अतिउत्तम, त्यानंतर तुम्हाला फेरस सल्फेट पाहिजे 5 किलो, त्यानंतर झिंक सल्फेट 5 किलो, त्यानंतर मॅग्नीज सल्फेट हेही 5 किलो, त्यानंतर 3 किलो बोरॉन, अशा पद्धतीनं हे तुम्हाला साहित्य पाहिजे। त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला रिचार्ज पॉवर जेल हे पाहिजे 500 ग्रॅम, त्यानंतर तुम्हाला थायबॅसिलस 200 ग्रॅम। तर मित्रांनो, एवढं सर्व साहित्य तुम्हाला जीवाणूंची स्लरी किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची जी स्लरी आहे ते तयार करण्यासाठी लागणार आहे। यातलं थायबॅसिलस आणि रिचार्ज पॉवर जेल हे तुम्हाला ऑनलाईन मागवता येऊ शकतं, ज्यांना कोणाला पाहिजे असलं ऑनलाईन त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, त्यांना 4 ते 5 दिवसात ऑनलाईन उपलब्ध करून दिलं जाईल। नसता तुम्हाला जर मार्केटमध्ये मिळालं तर तुम्ही तिथूनसुद्धा घेऊ शकता। तर मित्रांनो, प्रोसेसकडे वळूया, म्हणजे काय पद्धत आहे आणि कशा पद्धतीने तयार करतात त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। सर्वात प्रथम तुम्हाला 200 लिटरच्या ड्रममध्ये 40 लिटर एवढं पाणी टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये देशी गाईचं शेण जे आहे ते एखाद्या साडीच्या किंवा एखाद्या पातळ कपड्यामध्ये अशा पद्धतीने बांधून आणि ते त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये रिचार्ज पॉवर जेल आणि थायबॅसिलस हा जो जीवाणू आहे याचंसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 10 लिटर जे गोमूत्र आहे तेसुद्धा त्या बॅरलमध्ये 40 लिटर पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे टाकणं झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक सेपरेट 4 बकेट पाहिजे असेल, एका बकेटमध्ये फेरस सल्फेट, दुसऱ्या बकेटमध्ये झिंक सल्फेट आणि तिसऱ्या बकेटमध्ये बोरॉन आणि चौथ्या बकेटमध्ये मॅग्नीज सल्फेट, या अशा पद्धतीनं 4 बकेटमध्ये 4 द्रावणं तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। हे द्रावणं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्हाला हे द्रावणं त्या 40 लिटर भरलेल्या ड्रममध्ये टाकायचे आहेत। हे ड्रममध्ये टाकल्यानंतर तुम्हाला हा ड्रम 190 लिटर ते 195 लिटर एवढ्या क्षमतेचा भरून घ्यायचा आहे। हा भरल्यानंतर तुम्ही याला झाकून ठेवू शकता किंवा थोडंसं थंड जागेत याला जर ठेवलं तर अतिउत्तम राहील, जेणेकरून उन्हाचे डायरेक्ट सनलाईट त्यामध्ये जाणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे। आणि हा ड्रम टाकल्यानंतर तुम्हाला सकाळी जर तुम्ही ह्या दिशेने फिरवलं तर संध्याकाळी त्याच्या उलट्या दिशेने त्याला ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातली ऑक्सिजनची लेवल जी आहे ती मेंटेन होईल आणि एकही दिवस न चुकता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला
क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे. सकाळी जर क्लॉकवाईज ढवळलं तर संध्याकाळी अँटी क्लॉकवाईज असं त्याला ढवळायचं आहे. तर मित्रांनो, ही प्रोसेस तुम्हाला 5 दिवस करायची आहे आणि ह्या 5 दिवसात तुम्हाला NPK-ची जर स्लरी त्यामध्ये ॲड करायची असेल तर तुम्हाला DAP किंवा 10-26-26 तुम्ही वेगळ्या एका बकेटमध्ये भिजूवालून ठेवायचं आहे 5 दिवस. फक्त हे त्यामध्ये मिक्स नाही करायचं. 5 दिवसानंतर तुमचं मिश्रण तयार झालं की त्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि NPK-चं पण जेव्हा तुम्ही पिकाला देणार आहे, आळवणी करणार आहात किंवा ड्रिपने देणार आहात, त्याच वेळेस NPK-ची जी स्लरी आहे, NPK-चं जे पाणी आहे, तर त्यामध्ये ॲड करून तुम्ही ते आपल्या पिकाला देऊ शकता. तर मित्रांनो, या माध्यमातून काय होईल की आपण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे 5 किलो फेरस सल्फेट, म्हणजे 5 किलो फेरस तयार करण्यासाठी तुम्हाला फेरस जर बाजारातून विकत घ्यायला गेले तर खूप महाग जातं. 5 किलो झिंक जर तुम्ही बाजारातून घ्यायला गेले तर खूप महाग जातं. फक्त हे चिलेटेड नाही आहे, हे साधं आहे, परंतु आपण याचं या जीवाणूंच्या माध्यमातून आणि रिचार्ज पॉवर जेलच्या माध्यमातून जे आहे ते चिलेशन करून याला चिलेटेड स्वरूपात, जसं चिलेटेड फेरस किंवा झिंक काम करतं, म्हणजे सूक्ष्मअन्नद्रव्य काम करतं, परंतु सूक्ष्मअन्नद्रव्य आपण इतक्या जास्त प्रमाणात देऊ शकत नाही. तर प्रत्येक पिकाला आपण हे जर 2 वेळेस दिलं, NPK प्लस सूक्ष्मअन्नद्रव्य अशा पद्धतीची स्लरी तयार करून, तर खूप म्हणजे तुमच्या प्लॉटची जी क्वालिटी आहे ती ब्रेक होणार नाही किंवा तुम्हाला अतिरिक्त सूक्ष्मअन्नद्रव्य देण्याची गरजच पडणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण सूक्ष्मअन्नद्रव्य स्लरी माध्यमातून आपल्या पिकाला, तसेच NPK स्लरी माध्यमातून आपल्या पिकाला देऊ शकतो. तर मित्रांनो, खूप मोठमोठे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 25-50 एकर शेती आहेत, तर ते रासायनिक खतं किंवा हे जे आपण सूक्ष्मअन्नद्रव्य वापरतो ते अशा पद्धतीची न वापरता अशा पद्धतीची वापरता आहेत आणि त्यांना खूप छान रिझल्ट हे मिळत आहेत. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही मोलाची माहिती पोहोचवण्याचं काम तुम्हीसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.